शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नितेश पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ। तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपल्या गावाला, गोटे खलाटीला, मंडनगडला। आणि आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मासेमारी करायला चाललो आहोत, आपण फेरायला चाललो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तिकडे आपले सगळी माणसं, पुढे अमित, नंतर रविदा, आराधा, विवेक आणि नितीनदा, सगळे आता इथून आतमध्ये शिरत आहेत। हे आपल्या मागे खजण आहे, तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते। आता भरतीची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर आतमध्ये जाऊया, जास्त टाइम न घेता। आणि ते मासे कसे पकडले जातात फेऱ्याने ते आपण आता बघूयात। फेरा म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर एक जाळं असतं मोठं, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आता मासे पकडणार आहोत। जी सावित्री नदी खाडी आपल्या गावाच्या बाजूने वाहते, त्या नदीत आपण आता मासेमारी करायला जाणार आहोत। तर तो मासेमारीचा प्रकार कसा केला जातो ते आपण आता तुम्हाला दाखवूयात। चला मग मित्रांनो, आपण आता इथे खजनातून आतमध्ये जात आहोत। हे बघा, असं चालायला असतं, थोडंफार चिकल असतं, तिकडे डिफिकल्ट असतं खूप चालायला। त्यातून सुद्धा आपण आता मासेमारी करायला जात आहोत। आपल्या पुढे नितीनदा आहे आणि विवेक चालतो तिकडे। आणि अशी आजूबाजूला झाडं सुद्धा असतात, कांद्याची झाडं, आमटीची झाडं वगैरे, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा असतात इकडे। तर मित्रांनो, आपण आता फायनली खजनात आतमध्ये आलेलो आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सगळेजण इथे बसलेले आहेत, अमित, विवेक, नितीनदा, रविदा आणि आराधा, रविदादा आणि आराधादा, ठीक आहे। तर आता भरतीची वेळ झालेली आहे, अजून भरती होते। तुम्ही इकडे, मी तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे ह्या साईडला आम्ही सावित्री नदीच्या किनाऱ्याला आलेलो आहोत। हे बघा ह्या साईडला तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण आता सावित्री नदीच्या किनाऱ्याला आलेलो आहोत। बघा हा किनारा आहे आणि इकडून आता आपण पुढे फेरा ओढत जाणार आहोत। तर अजून पाणी म्हणावं तसं भरलेलं नाही आहे, त्यामुळे आपण थोडंफार वेट करतो आहे। आणि जो मावरा आहे, जो मच्छी आहे, इकडच्या लोकल भाषेत आपण त्याला मावरासुद्धा बोलतो, जी मच्छी आहे, बोईट मच्छी, ती आपण आता पकडणार आहोत इकडे सावित्री नदीच्या किनाऱ्याला। आणि इथे मी तुम्हाला जाळं पण दाखवतो, ते बघा ग्रीन कलरचं तुम्हाला ते दिसत असेल, जिथे आराधा बसलं आहे त्याच्या मागे ते उभं आहे, ते आपलं जाळं आहे मासे पकडण्याचं, फेऱ्याचं जाळं आपण त्याला बोलतो। ते खूप मोठं असतं, आपण आता जेव्हा पाण्यात उतरू तेव्हा मी तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने दाखवेन की ते जाळं ॲक्च्युली असतं कसं, किती लांब असतं ते। तर आपण आता थोडा वेळ वेट करूयात व्यवस्थित पाणी भरण्याचा, आणि त्याच्यानंतर आपण आता थोड्या वेळाने पाण्यात उतरू। हॅलो मित्रांनो, आपण आता हो पाण्यात शिरतो आहे। अमित आणि रविदादा पुढे गेलेले आहेत जाळं घेऊन, आणि आराधादा त्यांच्या मागे आहे। तर जाळं ते हळू ओपन करतात आहे, मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। जर तुम्ही बघितलं तर त्याला दोन साईडला बांबू आहेत आणि मध्ये ते जाळं आहे। हे बघा मित्रांनो, रविदादा आणि अमित हे ते पुढे जाळं ओढत आहेत आणि आम्ही त्याच्या मागून चाललेलो आहोत, कारण माशांना जरासा जरी आवाज केला तरी ते दूर पळतात, त्यामुळे आपण जेवढं सावकाश होईल तेवढं त्यांच्या मागून जातो आहे। मित्रांनो, थोडाफार मावरा आपल्याला भेटलेला आहे, आपण बघूया पुढे जाऊन। ते जाळं वरती केलेलं आहे, ते जा जा नितीनदा जा। हे बघा थांबा मित्रांनो, हे बघा हे मासे आपल्याला भेटलेले आहेत आता, आणि ते टाकतो आता आतमध्ये। इकडे सुद्धा एक मासा आराधाच्या हातात आहे, तुम्ही बघू शकता।
बघा हा एक मासे आहे त्याच्या हातात आपण आता टाकतोय. थोडेफार मासे या फेरीला आपल्याला भेटलेले आहेत मित्रांनो. आपण या फेरीला जो मावरा पकडला आहे, जे मासे पकडले आहेत ते आपण एकदा बघूयात. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे एवढ्या 5 ते 6 मासे आपल्याला या फेऱ्याला भेटलेले आहेत. रविदादा आणि अमितने पुन्हा तो फेरा ओढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर पद्धत बघितलात त्या फेऱ्याची, जर तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून दाखवतो, ते थोडेफार जवळ असतात पहिले आणि नंतर जसं जसं फेरा आपण ओढत जातो आणि वरती किनाऱ्याला आपल्याला फेरा ओढायचा असतो तेव्हा ते थोडंफार लांब होतात एकमेकांपासून आणि तो जाळा रुंद करतात आणि त्यानंतर तो जाळा ओढत, जसं तुम्ही बघताय तसं तो जाळा ओढत ते किनाऱ्याला येतात आणि किनाऱ्याला येऊन मग ते मासे आपण पकडतो. तर पुढचा फेरा त्यांनी ओढलेला आहे. आपण बघूयात या फेरीला आपल्याला आता केवढा मावरा भेटतो ते. मित्रांनो हे बघा, या फेरीला सुद्धा आपल्याला मावरा भेटलेला आहे. बघा तिकडे सुद्धा आहेत अमितच्या हातात. अमित एकदा दाखव आम्हाला सगळ्यांना. हे बघा, या फेरीला आपल्याला एवढा मासा भेटलेला आहे. पण आता पिशवीत टाकतोय. तर मित्रांनो, आता आपल्याला थोडंफार हळूहळू मासे भेटायला सुरुवात झालेली आहे. आपण आता पुढे जाऊन बघूयात आपल्याला किती मावरा भेटतो आहे, ते किती मासे भेटत आहेत ते. ॲक्च्युली मासे पकडताना जास्त आवाज नसतो करायचा, त्यामुळे आम्ही थोडंफार हळू बोलतो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सगळे तिकडे आहेत मागे आणि सगळ्यांची मेहनत चालू आहे मासे पकडण्याची. इथे विवेक आणि तिंधा फुल एन्जॉय करतात आहे, टाईमपास फुल चालू आहे त्यांचा एकदम. दादा दा जा मागून जा, दादा मागून जा, जा 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 पुढे जा, खेचून घे खेचून घे खेचून घे खेचून घे खेच वरती घे वरती घे. मित्रांनो हे बघा, ह्या फेरीला सुद्धा मासे भेटलेले आहेत. ते पकडण्याचा प्रयत्न करतात मासे विवेक आणि नितीन दा, पण त्यांच्या हातातून उडी मारत आहेत. इथे आराधने सुद्धा पकडलेले आहेत मासे. तू दा दाखव हे मासे बघा भेटले दादा. तिथे विवेक काही मासे पकडतोय. हे बघा मित्रांनो, एवढे मासे आपले आतापर्यंत जमा झालेले आहेत, पकडलेले आहेत आपण. पण आता पुढे जाऊयात अजून. मित्रांनो आपण आता पुढचा फेरा ओढायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता तिकडे दोघं जण पुढे चाललेले आहेत आणि आम्ही हळूहळू त्यांच्या मागे चालतो आहे. हाय हाय गेला, अरे हाय हाय गे 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 जा जा दोघांनी जा दादा. अरे ही बघ मोठी आहे दादा, इथे पकड ती बघ, पाण्याच्या खालून जा ती बघ, पाणी वाजव ना. बघा मित्रांनो, मित्रांनो तुम्ही आता बघितलं की ह्या फेरीला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत. आतापर्यंत मला वाटतं आपण 4 ते 5 फेरी ओढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे 15 ते 20 बोईटचे मासे भेटलेले आहेत. पण आता पुढे जाऊया, ते पुढे फेरा ओढत आहेत.
पुन्हा त्यांनी फेरा ओढायला सुरुवात केलेली आहे. बघूया या फेरीला आपल्याला किती मासे भेटत आहेत ते. अरे इथे पण आहे, जा विवेक इकडे जा. मित्रांनो हे बघा, ह्या फेरीला सुद्धा आपल्याला मासे भेटलेले आहेत. दादाच्या आता तिथे आहेत, इथे काही थोडेफार आहेत. बोरीचे मासे आपण पकडतो आणि हे जे मासे आता आलेले आहेत ते मला वाटतं काचकं असं आपण बोलतो या माशांना इकडच्या भाषेत. ते सुद्धा मासे आपल्याला भेटलेले आहेत. आता हे मासे आता आपण जाऊन आपल्या पिशवीत टाकतो. हे बघा मित्रांनो, आता पुढचा फेरा आपण उडतोय. पुन्हा एकदा सुरुवात करतोय पुढचा फेरा उडायला. दादा इकडे मागून आहे, विवेक आणि रविता मागून हळू चालत आहेत आणि पुढे अमित आणि आराधा फेरा ओढतायत. हळू ते किनाऱ्याला घेऊन येतात आहे जाळं. तर मित्रांनो या फेरीला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मावरा भेटलेला आहे, बऱ्यापैकी मच्छी भेटलेली आहे. मस्त एकदम मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या फेरीमध्ये आपल्याला
एवढे मासे भेटलेले आहेत आणि आतापर्यंत आपले एकूण भरपूर मासे आपण ह्या फेरीला पकडलेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता जबरदस्त असे। आपण आता पुढे जाऊयात। अजून तेव्हा मित्रांनो, ह्या फिरीला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मोठे मासे भेटले आहेत। दादाच्या हातात आहेत, बघू शकता। हे बघा, जरा उघडून दाखवते थोडेसे, आपण जरा बघूयात। हे बघा, तुम्ही बघितलं तर एवढे सारे मासे आपण आत्तापर्यंत पकडलेले आहेत। बघा कसे उड्या मारतायत तिथे। तर मित्रांनो, आपण आता शेवटचा फेरा ओढलेला आहे। आपल्याला या फेऱ्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मासे भेटलेले आहेत। आपण आता तिकडे मागे जाळं धुतो आहे आणि ते जाळं गुंडाळून ठेवण्याचं काम तिकडे मागे चालू आहे। मी तुम्हाला जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो, आपण पुढे जाऊन बघूयात एकदा। हे बघा, इकडे रवीदादा आणि अमित ते जाळं धुवून ते गुंडाळून ठेवण्याचं काम करत आहेत। खूप मोठं असं ते जाळं असतं, ते जाळं व्यवस्थित आपल्याला गुंडाळून ठेवावं लागतं जेणेकरून पुढच्या टायमाला आपल्याला ते यूज करता येईल। मी तुम्हाला जवळून दाखवतो ते जाळं कसं आहे ते। अशा प्रकारे ते एक जाळं असतं एवढं आणि याच्यात ते मासे अडकले जातात। आपण आता ते जाळं गुंडाळून ठेवूयात। तर मित्रांनो, फायनली आपण मासे पकडून आपल्या घरी आता आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता तिकडे अमित आणि रवीदादा आहे। ही आपली माशांची पिशवी आहे। तर आपण आता ती होती आणि बघूया आपल्याला किती मासे या वेळेला भेटलेले आहेत ते। हे बघा मित्रांनो, एवढे मासे आपल्याला भेटलेले आहेत। मस्त बरेच असे मासे आपल्याला भेटलेले आहेत। भोयरीचा मासा आहे हा। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा मावरा, हा भोयरीचा मासा जो आपण पकडलेला आहे। अंदाजे मला वाटतं 4 ते 5 किलो मासे आपण पकडलेले असू। तर मित्रांनो, मला वाटतं अंदाजे 10:00 दरम्यान आपण गेलेलो असू आणि आता 12 ते 12:30 वाजलेत, म्हणजे 2 ते 2.5 तास आपण मासेमारी केली। हा मासेमारीचा एक प्रकार आहे, फेरा ओढणं आपण ज्याला बोलतो, जे मोठं जाळं असतं मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे। तर तो मासेमारीचा प्रकार आज आपण इथे दाखवलेला आहे आणि अंदाजे 4 ते 5 किलो मासे, भोयरीचे मासे म्हणजे बोईटचे मासे आपण ज्याला बोलतो इकडच्या लोकल भाषेत, ते आपण पकडलेले आहेत। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवूया। असेच नवीन नवीन आपले गावचे व्हिडिओ, मासेमारीचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही त्याला लाईक व शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद, बाय।